नमस्कार, युवा मनवंतर आणि द युनिक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेत आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुणाईच्या मनात नेमके काय चालू आहे याचा विवेकी वेध घेऊन तरुण पिढीच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ बनलेला युवा मनवंतर हा तरुणाईचा डिजिटल कट्टा आणि ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीद स्वीकारून मागील 12 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानंतर शिक्षण प्रशिक्षण आणि विशेषतः संशोधनाद्वारे सामाजिक राजकीय क्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेप घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक क्षेत्रात उतरलेल्या द युनिक फाउंडेशन पुणे यांचा संयुक्त उपक्रम या स्वरूपात प्रस्तुत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हिरक महोत्सवी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचा सांगोपांग वेध घ्यावा, साठीची उमर गाठलेल्या महाराष्ट्राची दशा आणि दिशा कशी आहे याची चर्चा घडावी या हेतूने डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र साठी आणि दिठी या ऑनलाईन व्याख्यानमालेतील हे चौथे व्याख्यान. आणि या व्याख्यानात मूलभूत मांडणी करणारे मान्यवर आहेत दत्ता थोरे सोलापूर, मुक्त पत्रकार, वक्ते आणि आपल्या अजोड शब्दांकनातून व्यक्ती आणि संस्थांची चरित्रे रेखाटणारे तरुण लेखक. मुक्काम पोस्ट चुंगी, तालुका अक्कलकोट या छोट्या गावातून थोरे यांचा प्रवास सुरू झाला. MA, BEd, BJC ही त्यांची शैक्षणिक अर्हता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर एकीकडे शेकडो स्पर्धा गाजवल्या तर दुसरीकडे हजारो माणसांशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. घटनेचे नेमके आकलन आणि अचूक शब्दांकन ही त्यांची स्पेशालिटी. यातूनच दैनिक लोकमत सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्र समूहात त्यांनी 15 वर्षे पत्रकारिता केली. सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, लातूर अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. बीड व लातूर जिल्ह्यात आवृत्ती प्रमुख म्हणून 5-5 वर्षे काम करून वृत्तपत्रीय पत्रकारितेतून निवृत्ती पत्करल्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून ते सध्या आपले योगदान देत आहेत. यासोबतच महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाच्या असलेल्या परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याचे डॉक्युमेंटेशन करून चरित्रांच्या माध्यमातून ते समाजापुढे आणण्याचे वेगळे काम करण्यात ते सध्या गुंतलेले आहेत. अशा वेगळ्या दृष्टिकोनातून समाज आणि समस्यांकडे पाहणाऱ्या मान्यवराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि तरुण पिढी या विषयावर केलेली मांडणी विचारप्रवण असणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. युवा मनवंतर आणि द युनिक फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या वतीने आम्ही त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, मी दत्ता थोरे. आज आपल्यासमोर द युनिक फाउंडेशन पुणे आणि युवा मनवंतर नांदेड या दोन्ही संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र साठी आणि दिठी या व्याख्यानमालेच्या सदरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि तरुण पिढी या विषयावर आपल्याशी संवाद साधायला समोर आलो आहे. आमचे मित्र श्री विवेक घोटाळे आणि प्राध्यापक डॉक्टर विश्वादास देशमुख या दोघांच्या प्रेमापोटी या दोघांनी मला ही अवघड जबाबदारी आज दिलेली आहे. खरं तर ऑफलाईन आणि मंचावरून भाषण संवाद साधण्याची अथवा भाषण करण्याची कला मला अवगत आहे आणि त्यात मी निपुणही आहे, परंतु अशा पद्धतीनं ऑनलाईन सदरामध्ये बोलण्याची बहुधा दुसरी तिसरीच वेळ असल्यामुळे मुद्द्यांमध्ये येणारा आगळपगळपणा अथवा विषयांतर या काही गोष्टींमध्ये आल्या तरी याबद्दल कुणीही राग मानू नये.
मला जो विषय दिलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि आजची तरुण पिढी. अशा या गहन विषयावर संवाद साधत असताना एक गोष्ट मला प्रामाणिकपणे आपल्यासमोर सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्वाला या देशामध्ये न्याय देईल अशा पद्धतीनं लेखन झालेलं नाही. अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे कवेत घेतील अशी आशयाची पुस्तकंसुद्धा उपलब्ध नाही आहेत. अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कार्याची सर्वांगानं दखल घेईल अशाही पद्धतीचं पुस्तक एक पुस्तक उपलब्ध नाही आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शब्द जरी तोंडातनं उच्चारला तरी तुमच्या आमच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांविषयी निर्माण होणारी जी प्रतिमा आहे ती एका चौकटीत पुरती मर्यादित आहे. बाबासाहेब आंबेडकर असं नाव जरी म्हटलं तरी दोन प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ते दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, आणि दुसरा एक प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय राज्यघटना वगैरे त्यांनी लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, याच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कार्य केलं आहे याचीच या देशातल्या अनेक लोकांना माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त दलित उद्धारासाठीच काम केलं आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उद्धार आणि भारतीय राज्यघटनेचं लेखन एवढी दोनच कामं केली आहेत का याचंही उत्तर नकारार्थी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलं त्यांच्या अनेक कार्यापैकी हे दोन हे कामाचा भाग होते. या दोन गोष्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा समज कोणी करून घेऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक म्हणजे त्यांनी दलितापुरतंच मर्यादित असं काही काम केलेलं आहे का, मग दलित कोण? ढोबळ अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आवाका आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्या जातीपुरतं अथवा आपल्या जातीच्या कल्याणापुरतं काम केलेलं आहे असा कुणाचा समज असेल तर तो धांदा खोटा आणि अपुऱ्या ज्ञानावर आधारित आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोणत्या दलितांचा उद्धार केला, कोणत्या दलितांना माणसात आणलं याचं सर्वंकष चिंतन होणं गरजेचं आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्मले त्या जातीपुरता विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या जातीच्या केंद्रातच बांधणे ही अक्षम्य चूक या देशातल्या अनेक बुद्धिवंतांनी, अनेक विचारवंतांनी, अनेक समाजधुरांनी, अनेक लोकांनी केली. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर एका चौकटीतच या देशात पाहिले जाऊ लागलेले आहेत. आणि त्याचा दुसरा फटका असा झाला की बाबासाहेब आंबेडकर या देशाला छाया देणारा बुधिवृक्ष होता पण दलितांनी तो स्वतःच्या घरातच लावला आणि त्याची फळं फुलं पानं ही दुसऱ्याच्या घरावर पडू नयेत याची दक्षता घेतली. ही कशी घेतली? 9 कोटी दलितांचा राजा भीमराव माझा अशा पुतळा आणि गीतांमध्ये आम्ही बाबासाहेबांना बांधून घेतलं आणि त्यांचा पाय आमच्या उंबऱ्यातच राहील याची खबरदारी घेत गेलो. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आम्हा दलितांची मालकी आणि त्याच्यावर कोणी हस्तक्षेप करता कामा नये अशी भूमिका दलितांनी ठेवली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितेतर कार्यांचा आलेख, बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितेतर कार्याची माहिती सगळीकडे पोहोचू शकली नाही.
आणि त्याच वेळेला झालं असं की दलितेतरांनी दलितत्वाच्या चौकटीत आंबेडकरांना बघायची सवय लावून घेतल्यामुळं त्यांनीही आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काही केलं आहे काय याची कसलीही खातरजमा केली नाही. अथवा दलिते दलित उद्धार सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं यावर संशोधन केलं नाही, याची चिकित्सा केली नाही, त्याची माहितीसुद्धा घेतली नाही, त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर दलितत्वाच्या चौकटीत बांधले गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जवळून ज्यांनी अभ्यासलं त्यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर कळलेले आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. महात्मा फुले हे माळी समाजाचे, परंतु महात्मा फुल्यांनी माळी समाज सोडून या देशातील समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी, या देशातील मानवांच्या कल्याणासाठी, या देशातील समस्त जातीच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्य केलेलं आहे. महात्मा फुल्यांचा युग संपल्यानंतर, महात्मा फुल्यांची पिढी संपल्यानंतर दुसऱ्या पिढीत सुद्धा महात्मा फुल्यांचं कार्य पाजरलेलं नव्हतं. अशा स्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांच्या कार्यांना थोडाफार उजाळा दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानल्यामुळं महात्मा ज्योतिबा फुल्यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये अथवा भारतामध्ये नव्यानं चर्चेला आलं आणि त्यांचं कार्य देशभर जगभर गेलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित अनुयायांनी आपल्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा देव केला आणि बाबासाहेब आंबेडकरांना फोटोत बंदिस्त करून तो देव्हाऱ्यात नेऊन ठेवला आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर महात्मा ज्योतिबा फुल्यांचाही त्यांचे गुरु म्हणून फोटो आपल्या देव्हाऱ्यामध्ये पुजायला सुरुवात केली. आज अनेक दलित घरांमध्ये, प्रामुख्याने महार घरांमध्ये गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोडीनं ज्योतिबा फुल्यांचा फोटो असा लावलेला दिसतो. आणि मग माळ्यांना जाणीव झाली की आपल्या समाजाच्या ज्योतिबा फुले नावाच्या एका महामानवाचा फोटो महार लोकांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं देव्हाऱ्यात लावण्यात आलेला आहे. आणि मग तो आपल्या जातीचा आहे कळल्यानंतर माळी समाजाच्या अनेक लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर लावलेला तो ज्योतिबा फुल्यांचा फोटो घेतला आणि आपल्या घरात नेऊन लावला. हा आपल्या घरात लावत असताना आपल्या समाजामध्ये आधीच एक महापुरुष झाला होता संत सावता माळी आणि त्या सावता माळ्याच्या फोटोच्या बरोबरीनं ज्योतिबा फुल्यांचा फोटो लावला. आता गफलत अशी झाली की यातला सावता माळी कोण आणि ज्योतिबा फुले कोण, सावता माळीचं कार्य काय आणि ज्योतिबा फुलेचं कार्य काय हे माळी समाज यथाव्यवस्थितपणे सांगू शकत नाही. यथाव्यवस्थितपणे म्हणजे 100% माळी समाजापैकी 90% समाज हा महात्मा ज्योतिबा फुलेंचं नेमकं कार्य काय हे सांगू शकत नाही. तशीच काहीशी गपलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीच्या लोकांची झाली. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या देवामध्ये देव्हाऱ्यामध्ये लावला, ज्योतिबा फुलेंचा लावला, त्यांच्याबरोबर छत्रपती शाहू महाराजांचा लावला, परंतु या तिघांनी नेमकं कार्य काय केलं हे फार कमी दलित लोकांनी अभ्यासाला प्रारंभ केला. मी आता अनेक दलित पुराणं समोर पाहतो आणि बोलतो की बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक वाचलं का, बाबासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक वाचलं का, बाबासाहेब आंबेडकरांनी इथे इथं असं असं म्हटलं होतं ते भाषण ऐकलं का, अथवा ते भाषण असं महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं आहे ते वाचलं का. त्यावेळेला दलित चेहरे माझ्या पुढं उर्मटपणानं बोलतात अथवा अभिमानानं बोलतात की बाबासाहेब आंबेडकर माझ्या रक्तात आहे, मला पुस्तक वाचायची काय गरज. आणि मग रक्तातला बाबासाहेब शोधणाऱ्या पिढीनं नेमकी एक मोठी गफलत केली. ती गफलत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा नेमका विचार काय आहे तेच अभ्यासलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं कार्य कोणतं आहे, कार्य काय आहे तेच अभ्यासलं नाही. मग जुजबी माहितीवर, IQ माहितीवर अथवा थोडं बहुत चौकशी करून मिळालेल्या उपलब्ध माहितीवर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचा आणि तोच बाबासाहेब आंबेडकर आहे आपल्या घरावर निळा झेंडा लावायचा, आपल्या गाडीवर असा अशोक चक्र रंगवायचं
आपलं 1 रुपयाचं बाबासाहेबांचं छायाचित्र असलेलं भारत सरकारनं काढलेलं नाणं खिशावर लावायचं आणि असं निळं रिबीन निळा गुलाल असं अंगावर लावायचा आणि बाबासाहेबांचं मी रक्त आहे असं सांगत भारतभर फिरायचं, सगळ्या गल्लीत फिरायचं, सगळ्या गावभर फिरायचं. अशा कृतीतून बाबासाहेब आंबेडकर दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे झालं असं की बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायाच्या घरी पण उपेक्षित राहिले आणि बाहेर तर ते उपेक्षितच होते. त्याच्यामुळे नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं याचा फार कमी लोकांनी अभ्यास करायला प्रारंभ केला आणि फार कमी लोकांनाच बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं कळले. आता नेमकं आपण काय बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं याच्याकडं थोडं बोलूया. बाबासाहेब आंबेडकर 21व्या शतकात जगाच्या इतिहासामध्ये माणसाला माणूसपण मिळवून देणारा, माणसाच्या माणूसपणासाठी संघर्ष करणारा आणि माणसाच्या माणूसपणासाठी आग्रह धरून त्याला माणूसपण प्राप्त करून देणारा 21व्या शतकातला सगळ्यात मोठा महानायक आहे. 21व्या शतकातला माणसाच्या माणुसकीच्या सामाजिक न्यायाच्या सामाजिक क्रांतीसाठी झटलेला सगळ्यात मोठा युगपुरुष आहे. लौकिक अर्थानं आपण बघूया की भारताची एकूण लोकसंख्या आहे, त्या एकूण लोकसंख्येच्या 50% लोकांचा खरा उद्धारक जर कोण असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ही 50% लोक म्हणजे या देशांच्या स्त्रिया, या देशातील महिला. बाबासाहेब आंबेडकर या भारतातील संपूर्ण महिला वर्गांचा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य योद्धा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने पुण्यातून मुलीच्या शिक्षणाची पहिली शाळा जी काढली ती शाळा या देशाला आधुनिक बनवणारी आणि स्त्री दास्याची गुलामगिरीची बेडी तोडणारी पहिली क्रांती होती. या दिव्याचा पुढे ज्योतिबा फुलेने मशाल केली, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मशाल केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वनवा केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा दलितांचा उद्धार केला तसं या देशातल्या 50% महिलांचा मुक्तिदाता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी खुरी ओळख आहे. आणि ती कशी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या स्त्रियांना न मागता सगळे अधिकार दिलेले आहेत. अमेरिकेसारखा लोकशाहीचा टेंभा मिरवणारा आणि जगातली सगळ्यात प्रगल्भ लोकशाही असणारा देश असा मुकुट मिरवणारा अमेरिका तिथल्या देशातल्या महिलांना सुद्धा मताच्या अधिकारासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागलेलं आहे. हा मताचा अधिकार म्हणजे काय आहे? हा मताचा अधिकार म्हणजे फक्त मताचा अधिकार नाही आहे, हा समानतेचा अधिकार आहे, हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, या देशातली सरकार निवडण्याचा अधिकार आहे. अमेरिकेसारख्या देशात महिलांना यासाठी रस्त्यावर यावं लागलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या महिलांना भारतीय राज्यघटनेच्या रूपानं हा अधिकार न मागता दिलेला आहे. फक्त मताचा अधिकार आहे का? बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या आधी या देशामध्ये एक व्यवस्था होती, ती मनुवादी व्यवस्था होती, ती धर्मवादी व्यवस्था होती. आणि त्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं स्थान काय होतं? क्षुद्र. मग ती दलिताघरची स्त्री असेल, ती ओबीसीची स्त्री असेल, ती एसटीची स्त्री असेल, ती ब्राह्मणाघरची स्त्री असेल, तरी तिचं जनमानसातील स्थान हे क्षुद्र होतं. क्षुद्र होतं म्हणजे काय? स्त्रियांनी घरातच बसायचं, चूल सांभाळायची, आपण जन्माला घातलेली मुलं सांभाळायची. या पुरुषी व्यवस्थेनं स्त्रीला दासी बनवलेलं होतं.
स्त्रीने घराची सेवा करायची. सेवा कोण करतं? सेवा दासी करते. तिने घराची सेवा करायची. तिला स्वतःचा विचार करण्याचा अधिकार नव्हता. तिला संपत्ती नावावर करून घेण्याचा अधिकार नव्हता. ती एकटी राहू शकत नव्हती. ती लहानपणी आईवडिलाबरोबर, तरुणपणी नवऱ्याबरोबर आणि म्हातारपणी मुलाबरोबर, तिने एकटीला असं स्वतंत्र विश्व नव्हतं. एकटी राहत असेल तर ती कायदेशीर ठरायची. तिने नोकरी करायचं नाही, तिने घराबाहेर पडायचं नाही, तिने शिकायचं नाही. तिने काय करायचं? तिने फक्त घराघराची सेवा करायची. आजही अनेक गावागावांमध्ये महिलांच्या नशिबी हेच आहे. परंतु आज बंधन नाही, पूर्वी हे बंधन होतं. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या आधी हे धर्मानं घालून दिलेलं स्त्रीवरचं बंधन होतं. आणि आमचा धर्म एवढा भारी होता, बाईनं घराबाहेर पडली की धर्म बाटायचा, बाई शिकायला लागली की धर्म बाटायचा. सावित्रीबाई फुलेनं मुलींना शिकवायला गेली तर ज्योतिबा फुलेच्या बापाला या ब्राह्मणी व्यवस्थेनं धमकावलं, तुझा मुलगा धर्म बाटवायला निघाला. असा कसा काय धर्म बाटतो हे अजून न उलगडलेलं कोळ आहे. आणि एवढ्या मुली शिकल्या, कुठं धर्म बाटला? अहो एवढं तर केलंच. नवरा मेला तर तिनं डोक्यावरचे केस बाथरून घ्यायचे. नवरा मेला तर तिनं नवऱ्याच्या शरणावर स्वतः सती जायचं, स्वतः जिवंत जळायचं. ही असली व्यवस्था होती. आणि असल्या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा काय असेल तर तो पहिला आहे भारतीय राज्यघटना आणि दुसरा आहे हिंदू कोड बिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले कायदेमंत्री होते. आणि कायदेमंत्र्याचा पदाचा राजीनामा देताना बाबासाहेब आंबेडकरांनी पाच कारणं दिली. आणि त्यातलं पहिलं कारण होतं ओबीसी आयोग नेमायचा, त्याला सरकार मान्यता देत नव्हतं. आणि दुसरं कारण होतं हिंदू कोड बिल पारित करायचं. हे हिंदू कोड बिल काय आहे? हे हिंदू कोड बिल आहे बाईला घटस्फोटाचा अधिकार, बाईला कुणाबरोबर संसार करायचा हे ठरवायचा अधिकार, बाईला कुणाचं मूल दत्तक घ्यायचं याचा अधिकार, बाईला बापाच्या संपत्तीमध्ये वाटा मिळवण्याचा अधिकार हे हिंदू कोडबिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. आणि त्यावेळेच्या तत्कालीन काँग्रेस सरकारनं ते मंजूर करण्याला विरोध केला, ते बारगळलं. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी महिला उद्धार करण्यासाठी सरकारवर दडपण आणावं म्हणून आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता अनेक मंत्री आपण पाहतो, कोण कुणासाठी राजीनामा देतं का? अथवा मी अनेक उच्च शिक्षित महिला सुद्धा पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या तरतुदी हिंदू कोडबिलाच्या तरतुदी मांडल्या आणि भारत सरकारनं टप्प्याटप्प्यानं काय होईल या सगळ्या तरतुदी मान्य करून हिंदू कोडबिल पारित केलं आणि आज महिलांना हे सगळे अधिकार मिळालेले आहेत. किती महिलांना याची जाणीव आहे? शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा का नाही याच्यावर आंदोलन झालं. ज्या जजेसनी हा निकाल दिला त्यातल्या एक स्त्री आणि काही जज पुरुष होते, तर त्यातल्या पुरुष जजांनी महिलांना महिला म्हणून मंदिरात येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा निर्णय दिला. तर त्या निर्णयावर हा निर्णय देणाऱ्या एकूण न्यायपीठापैकी एका महिला न्यायाधीशानं धर्मात ढवळाढवळ महिलांनी करू नये असं निरीक्षण नोंदवलं. शिकलेल्या महिला सुद्धा अजून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा व्यवस्थितपणे वापर करता येतो की नको येतो की नाही याच्याबद्दल संशक आहे. हे कशाचं प्रतीक आहे? अनेक आमच्यातल्या शिकलेल्या महिला आज महात्मा फुलेंची सावित्री सोडून वडाच्या सावित्रीच्या दिशेने जातात, हे कशाचं प्रतीक आहे?
हे महिलांना सगळे अधिकार दिलेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. 1942 व्हाईसरायच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. त्यावेळेला महिलांना प्रसूती रजा पहिल्यांदा उपलब्ध करून दिलेली आहे. कामाचे तास महिलांचे सगळे जे कामाचे हे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. आणि याची अनेकांना माहिती नाही, बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 50% महिलांचे खऱ्या अर्थानं मुक्तिदाते आहेत. आता त्यांचा वारसा जपायचा तर कसा जपायचा? त्यांचा वारसा जपायचा तर आपण घरात स्त्री पुरुष भेद करतो का? मुली जन्माला येत असताना मुलीचं स्वागत करतो की तिला गर्भातच मारतो? मुलगा आणि मुलगी या दोघांना शाळेत शिकवत असताना मुलाला एक न्याय आणि मुलीला एक न्याय तर देत नाही ना? मुलगा आणि मुलगी या दोघांना आपल्या घरामध्ये वाढवत असताना त्या दोघांच्याही कलागुणांना वाव देत असताना मुलांच्या कलागुणाला पूर्ण पाठिंबा आणि मुलींच्या कलागुणांना दाबण्याचा प्रयत्न होतो का? याचा जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा कसा जपायचा हे आजच्या पिढीने शिकायचं. मला एक उदाहरण सांगायला आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला कायदेमंत्री पदाची शपथ घ्यायला निघाले होते निवडून आलेल्या सरकारमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविद्य पत्नी माईसाहेब आंबेडकर या गाडी चालवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन गेल्या होत्या. आणि बाबासाहेब आंबेडकर गाडीत माईसाहेब ड्रायव्हर आणि ते बाजूला बसले होते. आणि हे पंडित नेहरूंनी पाहिलं आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक केलं की तुम्ही तुमच्या बायकोला ड्रायव्हिंग शिकवलं आणि त्यांनी तुम्हाला सारथ्य करत इथंपर्यंत आणलं याचा मला आनंद वाटला. हे एका देशाचा पंतप्रधान आपल्या मंत्री सहकारी मंत्र्याला अशा पद्धतीनं कौतुक करतोय. हे 1951 साली 2000 मध्ये सौदी अरेबिया सारख्या राष्ट्रामध्ये महिलांना वाहन चालवायचा परवाना मिळावा याच्यासाठी महिलांना रस्त्यावर यावं लागतं. हे न मागता या देशातल्या महिलांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे राज्यघटनेनं दिलं तरी त्यांचा वारसा जपत असताना आम्ही घरामध्ये महिलांना तशी सवलत देतो आहोत की नाही हे पाहणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा कसा जपायचा जपतोय की नाही याची चाचपणी आहे. दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्यातलं पहिला मोर्चा हा दलित उद्धाराचा नाही. आयुष्यातला पहिला मोर्चा हा दलितांच्या प्रश्नासाठी नाही. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन परत आले, त्यावेळेला त्यांनी या देशातल्या खोटी पद्धतीवर बघितलं आणि रायगड जिल्हा पूर्वीचा कुलाबा जिल्हा तिथल्या खोटी पद्धतीवरून पहिलं आंदोलन केलं. ही खोटी पद्धती काय आहे? ही खोटी पद्धती म्हणजे जमीन कसणाऱ्या लोकांकडून जमीनदारांना जमीन कसायची आणि ती सगळी कसल्यानंतर त्यातला जो मोबदला आहे तो कसणाऱ्याला थोडा द्यायचा आणि आपण उत्पन्न घेऊन जायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी याला प्रखर विरोध केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नारायण नागू पाटील नावाचे शेतकरी नेते कार्यकर्ते होते, त्यांच्या संगण मताने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेच्या मुंबई प्रांतावर या शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या दुखण्यावर बोट ठेवलं. फक्त मोर्चा नाही काढला, बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं एक छोटं पुस्तक, एक संशोधनपर लेख हा या देशातल्या शेतीच्या प्रश्नावर लिहिला. स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज असं त्या पुस्तकाचं नाव आहे. हे छोटेखानी पुस्तक आहे परंतु हे छोटं पुस्तक या देशातल्या शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे असं म्हटलं तरी वावगं फुटणार नाही. काय आहे?
महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचा आसूर म्हणून शेतकऱ्याचं दुखणं वेशीवर मांडलं जगाच्या. ते जगाच्या वेशीवर आलेल्या दुखण्याच्या मुळाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पुस्तकातून शेतकऱ्याची सगळी दुःख मांडतात. कोणती पद्धतीवर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं आंदोलन केलं, ज्या वेळेला खोतांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरले होते, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनातल्या बहुतांश मागण्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. मी या पुस्तकाला शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा का म्हणतो, कारण ही गोष्ट 1918-19 काळातली, 1918-19 म्हणजे आता आपण 20-20 मध्ये आहोत, 21व्या शतकात आहोत. 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे, 100 वर्षापूर्वी. आणि 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय शेतकऱ्याचं दुखणं मांडताना असं म्हटलंय की आमच्या शेतकऱ्याला 4-4, 5-5, 6-7, 7-7 मुलं होतात आणि जेवढी मुलं तेवढे त्यांच्या जमिनीचे तुकडे होतात. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना सल्ला देतात की तुम्ही मुलं कमी जन्माला घाला, तुम्ही कुटुंब नियोजन करा, तुमच्या शेतीचे तुकडे बंद होतील. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना दोन सल्ले दिलेत. त्यातला एक सल्ला आहे, त्यांनी पीक काय घ्यावं असं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली लिहिले, 1918-19 काळात काय लिहिलंय, तुम्ही 3 पद्धतीचे शेतकऱ्यांना पिकं घ्या. एक, तुम्ही आपल्याला पोटाला लागतं अशा पद्धतीचं अन्नधान्य त्या आपल्या शेतीच्या माध्यमातून पिकवा आणि ते बाजारात नेऊन विकायचं आणि आपलं पोट भरायचं. दुसरं, त्याच्यातून तुम्हाला कमी पैसे मिळतील, तुम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील तर आपली शेती व्यापारी पिकं व्यापारी पद्धतीने करा, त्याच्यात व्यापारी पिकं घाला, नगदी पिकं त्याची शेती करा. आणि 1918 साली ज्या वेळेला जागतिकीकरण नव्हतं, गॅट करार नव्हता, एक्सपोर्ट इम्पोर्ट हे अत्यंत चिल्लर स्वरूपात होतं, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्याला सल्ला देतात की तुम्ही जगाच्या बाजारात जी पिकं जाणार आहेत ही तिसरी पिकं घ्या, जगाच्या बाजारपेठेत जातील अशा पद्धतीची पिकं आपल्या शेतात घ्या. फक्त शेतकऱ्यांना सल्ला देऊन बाबासाहेब सांगत नाही, थांबत नाहीत, तर त्यावेळेच्या सरकारकडे मागण्या या शेतकऱ्यांच्या वतीनं त्या पुस्तकामध्ये करताना असं म्हणतात की तुम्ही शेतीला इंडस्ट्रीयल दर्जा द्या, तुम्ही शेतीला व्यावसायिकतेचा दर्जा द्या, उद्योग म्हणून दर्जा द्या. तुम्ही उद्योगांना जशा सवलती देता तशा शेतकऱ्यांना सवलती द्या. तुम्ही उद्योगाचा दर्जा दिला की उद्योगाच्या सवलती, उद्योगाची कर्ज, उद्योगाची हे सगळं शेतीला मिळेल आणि इथली शेती बाहेर पडेल. त्या पुस्तकात म्हणतात बाबासाहेब आंबेडकर 365 दिवस 24/7 डेज या देशातल्या शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि वीज देणं ही या सरकारची जबाबदारी आहे. अजूनही या देशातल्या कित्येक शेतकऱ्याच्या बांधावर वीज पोचलेली नाही, मोटर पोचलेली नाही, विहीर पोचलेली नाही. बाबासाहेब आंबेडकर तेव्हाही मांडणी करतात. काय हो, हा विचार कोण करू शकतं? काळाची पावलं ही कोण ओळखू शकतं? हे बाबासाहेब आंबेडकरच ओळखू शकतात. त्यांचा वारसा जपायचा तर आजच्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आजच्या शेतकऱ्यांनी आधी आपल्या जमिनीचे तुकडे कमी होतील याच्यासाठी कुटुंब नियोजन केलं पाहिजे. आताच्या सरकारनं उद्योगाचा दर्जा शेतीला दिला पाहिजे आणि उद्योगधंद्यांना जेवढ्या सवलती देतं तेवढ्याच सवलती आजच्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय पिकतं, काय पिकवलं पाहिजे याचा कृती आराखडा सरकारनं तयार केला पाहिजे. त्याला मोफत वीज, त्याला भरपूर वीज हे सगळं सरकारनं पुरवलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली लिहून ठेवलं. आणि शेतकऱ्याचा मोर्चा काढलेला बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवेदन दिलं त्याच्यात हेच सगळं होतं. आणि नुसतं निवेदन देऊन थांबले नाहीत ते, कोती पद्धती नष्ट झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी पुढे आंदोलन छेडलं. या देशामध्ये कुळ कायदा लागू झाला त्याचा बेस जर काय असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती नष्ट करण्यासाठी केलेलं आंदोलन आहे.
ते बीज आहे आणि त्याचं पीक म्हणजे हा कुळ कायदा लागू झालेला कसेल त्याची जमीन. संपूर्ण भारताचा इतिहास बघितला, कुळ कायदा लागू झाल्यानंतर वंश परंपरेनं या देशातल्या लोकांना आलेली शेती आणि कुळ कायदा लागू झाल्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांना मिळालेली शेती याचं प्रमाण अतिशय मोठं आहे. कुळ कायदा लागू व्हायच्या आधी या देशातली शेती मुठभरांच्या ताब्यात होती, कुळ कायदा लागू झाल्यानंतर या देशातली शेती अनेकांच्या नावावर आली. 97% आज जी शेती लोकांच्या नावावर आहे त्यातली 97% शेती ही कुळ कायदा लागू झाल्यानंतर यांच्या नावावर आलेली आहे, यांच्या नावाने सातबारे निघालेले आहेत. म्हणजे हे लागू होण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हे आपण अभ्यासलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरायच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांच्याकडे पदभार होता कायदेमंत्री पदाचा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं तेवढं एकच खातं न देता अनेक खाती त्यावेळच्या सरकारनं दिलेली होती. त्याच्यामध्ये ऊर्जा होतं, त्याच्यामध्ये सिंचन होतं, त्याच्यामध्ये बांधकाम होतं आणि या सगळ्या खात्याचा 20 जुलै 1942 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे एवढ्या खात्याचे मंत्री होते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक व्यक्तिमत्वाचा पैलू जो आतापर्यंत अभ्यासला गेलेला नाही, आतापर्यंत सांगितला गेलेला नाही, तो आपल्याला कळावा. आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे दिलेलं आहे त्याला शब्द नाही. कामगार मंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचे तास 8 तासावर आणणे ही सगळ्यात मोठं, महिलांना प्रसूतीच्या रजा कामगार मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, प्रॉव्हिडंट फंड आता जो PF लोकांना मिळतो का नाही, आता जी ग्रॅच्युइटी लोकांना मिळते की नाही सगळ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या, त्याच्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मधली सुट्टी, बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री व्हायच्या आधी कामाचे तास 12 होते हे लक्षात घेतलं पाहिजे. ते कमी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं. त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे ऊर्जा मंत्री होते, वॉटर अँड रिसोर्सेस मिनिस्टर होते, बांधकाम मंत्री होते आणि हे सगळे खाते सांभाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारत आपल्या पुढे कसा उभा राहील याचं स्वप्न पाहून कार्य केलेलं आहे. या 5 वर्षाचा धावता आढावा जरी घेतला तरी बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर किती मोठे उपकार आहेत हे आपल्याला कळेल. काय उपकार आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या धरणांची पहिली वीट रचलेली. दामोदर नदीवरचं धरण हे दामोदर व्हॅली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिपूजन केलेलं आहे. महानदी, कोशी यांचे सगळे शिलान्यास पहिले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले. म्हणजे सिंचन मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओडिशातील कटकमध्ये भाषण केलं होतं. नुसतं भाषण नव्हतं केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं एक परिषद बोलवली, जल परिषद. त्या परिषदेचे ते स्वतः संयोजक होते आणि त्या परिषदेचे सिंचन मंत्री म्हणून उद्घाटक होते. आणि त्या उद्घाटनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाचा भौगोलिक इतिहास बघितला तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येतो. या दोन नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर आल्यानंतर ह्या दोन नद्यांना उन्हाळ्यातच पूर येतो. याचं कारण असं आहे की या दोन्ही नद्यांचा उगम हा हिमालयात आहे आणि ऊन पडलं की या दोन्ही नद्यांचा बर्फ वितळल्यामुळे महापूर येतो आणि भरपूर पाणी समुद्राला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कटकमध्ये भाषण करत असताना, त्या जल परिषदेचं उद्घाटन करत असताना संयोजक आणि उद्घाटक या दोन्ही भूमिकेतून बोलताना म्हणतात, ब्रह्मपुत्रा नदीचं समुद्राला मिळणारं उन्हाळ्याच्या पुरामुळं एक वाया जाणारं 10,000 TMC पाणी, यातील फक्त 1,000 TMC पाणी आपण अडवू शकलो तरी या देशाची तहान भागणार आहे. एक ऊर्जा मंत्री. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला या सगळ्या नद्या पाणी अडवायचं आहे, हे फक्त धरण पाणी पिण्यासाठी नाही
हे पाणी सिंचनासाठी, हे पाणी पिण्यासाठी, हे पाणी आरोग्यासाठी, हे पाणी जलवाहतूक करण्यासाठी, हे पाणी ऊर्जा निर्मितीसाठी आणि हे पाणी पर्यटनासाठी, म्हणजे पाण्यातून वॉटर पार्क निर्माण करून त्यातून पर्यटन निर्माण करायचं असं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात बघितलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऊर्जामंत्री म्हणून काम करत असताना ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये जेवढ्या धरणांची स्वप्न बघितली तेवढ्या सगळ्या धरणांचे 5 वर्षांमध्ये शिलान्यास केले, कामाला सुरुवात केली. याच्यावरचा एक किस्सा सांगितला होतो, तो किती खरा किती खोटा मला माहीत नाही, परंतु किस्सा भयानक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दामोदर व्हॅलीचं स्वप्न बघत होते आणि त्यांनी दामोदर व्हॅलीचा सगळा प्रस्ताव आराखडा स्वतःच्या मार्गदर्शनाने तयार केला. दामोदर व्हॅलीची संकल्पना कागदावर उतरवली, त्यासाठी निधीची तरतूद करून घेतली, तो निधी करून त्याचं काम करायचं ठरलं. ते काम करायचं ठरल्यानंतर त्याला चांगल्या इंजिनियरचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की एक पंजाबी इंजिनियर आहे आणि तो इंजिनियर चांगला आहे. हे साल आहे 1943 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2-3 माणसं आपली पाठवली आणि जा त्या इंजिनियरला बोलावून घेऊन या. ते त्या इंजिनियरकडे गेले, पंजाबी इंजिनियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कडून आलो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दामोदर व्हॅलीचं काम करण्यासाठी बोलवलं आहे असं त्या इंजिनियरनं सांगितलं. तो इंजिनियर म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत आणि मी अस्पृश्याच्या हाताखाली काम करणार नाही. ही दोन माणसं परत आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाली की असं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे, ते आपल्या हाताखाली काम करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आश्चर्य वाटलं, म्हटलं ठीक आहे, तो इंजिनियर विद्वान आहे. हो आहे. मग तो आपल्याकडे येत नसेल तर चला मी त्यांच्याकडे येतो. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना गाडी काढतात, ते इंजिनियरकडे जातात. सुटा बुटात आपल्यासमोर थांबलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना पाहून त्या इंजिनियरची बोबडी वळते. तो लावून नमस्कार करतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तू अस्पृश्याच्या हाताखाली काम करणारी ही गोष्ट ठीक आहे, परंतु तुला देशासाठी सेवा करण्याची संधी आहे, तू या दामोदर व्हॅलीचं काम पूर्ण करायला ये. तो इंजिनियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत येतो. दामोदर व्हॅलीचं काम सुरू होतं, त्याचा शिलान्यास बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून होतो आणि दामोदर व्हॅली स्वातंत्र्यानंतर पूर्ण झाली. हेच महानदीच्या बाबतीत झालेलं आहे, हेच कोशीच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे या देशातली जी सगळ्यात मोठी धरणं आहे त्याचा शिलान्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे, त्याचा कृती आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे, त्याची आर्थिक तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून घेतलेली आहे आणि त्याच्या कामावर देखरेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे. मला नाव माहीत नाही, पण एका इंग्रज तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यानं एक लिहून ठेवलं नोट आणि ती लिखित स्वरूपात भारत सरकारच्या दफ्तरी आहे. ते असं म्हणतात की या 4 राज्यांमध्ये होणाऱ्या धरणाच्या कामावर जर प्रशासकीय पातळी आणि कामाचा प्रारंभ आणि काम पूर्तता याचा आराखडा बांधला गेला असता जे काम 30 वर्षात होणार नव्हतं ते काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं अवघ्या 5-7 वर्षात पूर्णत्वाला गेलं. ही नोंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने काम करत होते. मंत्री म्हणून काम करत असताना वीज मंत्री म्हणून, ऊर्जा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की या देशातल्या नागरिकांना स्वस्त वीज देणं, स्वस्त पाणी उपलब्ध करून देणं ही माझी जबाबदारी नाही. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा, या देशातल्या जनतेला नागरिकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणं, स्वस्त पाणी उपलब्ध करून देणं ही माझी जबाबदारी नाही, तर मोफत वीज उपलब्ध करून देणं आणि मोफत पाणी उपलब्ध करून देणं ही मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान. याला तुम्ही कुठल्या धनितत्वाच्या चौकटीत बांधणार आहात? बांधताच येणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे हे सगळे दाखले अद्याप बाहेर आलेले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाबरोबर, ओबीसीच्या मुद्द्याबरोबर जी 3 राजीनाम्याची अन्य कारणं सांगितलेली होती त्यातला तिसरं जे कारण होतं ते फॉरेन पॉलिसीचं होतं. त्यांनी फॉरेन पॉलिसी राबवत असताना भारत सरकारला, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना सुचवलं होतं की चीन आणि पाकिस्तानबरोबर तुमचा रवैया ठीक नाही, हे दोघेही आपले डोकेदुखी ठरणार आहेत. 51 पर्यंत कोणतंही युद्ध ह्या 2 राष्ट्रांबरोबर भारताचं झालेलं नव्हतं. म्हणजे काळाची पावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी ओळखलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे अर्थतज्ञ होतेच, परंतु अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या वाढत्या लोकसंख्येवर पहिलं बिल 1938 साली 10 नोव्हेंबर 1938 साली मुंबई प्रांताच्या विधानसभेत मांडलं होतं. आणि लोकसंख्या वाढीच्या विरोधात बिल मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की आपल्या देशातील लोकसंख्या आपल्याला नियंत्रणात ठेवावी लागेल, एक किंवा दोन मुलांना जन्म देणं हेच आपल्या देशाला सर्वोत्तम पर्याय आहे. साल बघा 1938, तारीख आहे 10 नोव्हेंबर, आणि मुंबई प्रांतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाजगी बिल मांडतात. सभागृहातल्या अनेक सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वेड्यात काढलं. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जर मुलं जन्माला घालणं होत असेल तर तुम्ही शांत राहा, आम्हाला मुलं जन्माला घालून द्या, काही काळजी करायची गरज नाही. जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढ्याला आपण पोसायला खंबीर आहोत. आज आपण चायनाला क्रॉस करत आहोत. जगातली सर्वाधिक लोकसंख्येची लोकसंख्या या कोरोना काळामध्ये एवढ्या अवाढव्य लोकसंख्येला लशी आणि आरोग्य सोयी पूर्वीता सरकारच्या नाकी न आलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर 1938 साली आज जाहीरनामा म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपायचा, अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आपल्याला जपता येण्यासारखा आहे. आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे येतोय. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानलालसा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 18-18 तास बाबासाहेब आंबेडकर वाचत होते. वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आणि हे इतक्या तन्मयतेने झालं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर हा जगातला एकमेव माणूस होता ज्यानं राहायला नाही, आपल्या पुस्तकासाठी घराचं स्ट्रक्चर 4 वेळा बदललं आणि पुस्तकासाठी घर बांधलं. ही ज्ञानलालसा आहे. किती पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेल्या, ही ज्ञानलालसा आहे. आणि पदव्या मिळवल्या म्हणजे शिक्षण थांबलं नाही, आयुष्याचा अंतापर्यंत अनेक भाषेचं ज्ञान मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत गेले. इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांवरचं कमालीचं प्रभुत्व, त्याबरोबर संस्कृत अध्ययन, पाली अध्ययन, पाली यात्र व्याकरणाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. इतकं समग्र बाबासाहेब आंबेडकरांनी ही ज्ञानलालसा, आपल्याला जर वारसा बाबासाहेब आंबेडकरांचा जपायचा असेल तर ही ज्ञानलालसा घ्यावी लागेल. किमान बाबासाहेब तरी वाचूया, बाकीची पुस्तकं होतील तेवढी नव्हतील. मला काय वाचायची गरज आहे, बाबासाहेब माझ्या रक्तातच आहे, या वळसट विचारधारेतून थोडंसं बाहेर या. आणि बाबासाहेब म्हणजे काय दलितच आहे, त्याचं काय आपल्याला काय देणं पडलं आहे, याही वळसट विचारातून बाहेर या. डोळसपणाने बाबासाहेब वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या धर्माची केलेली चिकित्सा अहो इतकी गंभीर चिकित्सा आहे. धर्ममार्तंडाने जाती कशा तयार झाल्या याचं संशोधन बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि ते जगविख्यात आहे. हे सगळं जर बघितलं तर ते घेतलं पाहिजे. आपल्याला पाटीलकीचा अहंकार आहे, आपल्याला जाट असल्याचा अहंकार आहे, आपल्याला राजपूत असल्याचा अहंकार आहे, आपल्याला स्वामी असल्याचा अहंकार आहे, आपल्याला ब्राह्मण असल्याचा अहंकार आहे. हे सगळे अहंकार बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला की गळून पडते. आपण सगळे माणूस आहोत. काही ना पुरुष असल्याचा अहंकार आहे. अरे तुझ्या घरातली स्त्री तुझ्या पुरुषत्वा इतकीच बरोबरीची आहे, ती देहानं स्त्री आहे पण ती विचारानं, याच्यानं, संधीनं तुझ्या इक्वल आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये अजूनही स्त्री पंतप्रधान झालेली नाही, राष्ट्राध्यक्ष झालेली नाही, एवढ्या वर्षाचा लोकशाहीचा इतिहास असताना महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजूनही पूर्वग्रह दूषित आहे. भारत याला अपवाद आहे, कारण भारतानं महिला राष्ट्रपती दिली आणि भारतानं महिला पंतप्रधान दिलेले. हे कुणामुळे शक्य झालं, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेमुळं, त्यांच्या हिंदू कोडबिलामुळं आणि त्यांनी केलेल्या संघर्षामुळे शक्य झालेलं. आधुनिक विचार जो असतो तो हा असतो. आधुनिकता म्हणजे काय हा विचार. आज आपण गावातून फिरतो त्यावेळेला अनेक महिला ड्रायव्हिंग करताना दिसतात, स्कूटी चालवताना दिसतात. हे दिसतात म्हणजे आधुनिक विचार दिसतात. एक नवी जात व्यवस्था येते आपल्या समाजामध्ये. जुन्या जाती अजून गळून पडलेल्या नाहीत. पीव्ही सिंधूनं ज्यावेळेला मेडल जिंकलं तेव्हा गुगलवर सर्वाधिक लोकांनी प्रश्न विचारला की पीव्ही सिंधूची जात कोणती. हे सर्चिंग रिपोर्टात गुगलनं दिलेले. जाती गेलेल्या नाहीत, पण त्याचबरोबर नवी जात व्यवस्था येते, वर्गव्यवस्था, जात व्यवस्था, ती त्याहून गंभीर आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणे, वकिलाचा मुलगा वकील होणे, न्यायाधीशाचा पोरगा न्यायाधीश होणे, प्राध्यापकाचा पोरगा प्राध्यापक होणे आणि उद्योजकाचा मुलगा उद्योजक होणे, हे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. बाबासाहेबांनी अशा समाजाचं स्वप्न बघितलं नव्हतं. विकेंद्रीकरण झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिल्यानंतर असं सांगितलं संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करत असताना, मी ही राज्यघटना आज तुमच्या हाती सुपूर्त करतो आहे, परंतु या राज्यघटनेचं यश हे सरकारवर अवलंबून आहे. सरकारनं या राज्यघटनेमध्ये अस्तित्व असलेल्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी
निरंतर प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते करण्याची तरतूद त्यांनी आपल्या अर्थसंकल्पात केली आणि सगळं साध्य केलं तरच राज्यघटना यशस्वी झाली असं मी मानतो. आणि यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा हा सगळा वारसा अभ्यासून तो जपावा लागेल, तो सांभाळावा लागेल आणि तो पुढे न्यावा लागेल तरच हे स्वप्न साकार होईल असं मला वाटतं. बऱ्याच वेळ मी तुमच्याशी संपर्क साधतोय, संवाद साधतोय. माझ्या तुलनेनं माझ्या अभ्यासाच्या कुवतीप्रमाणे जेवढा मला शक्य होईल तेवढा बाबासाहेब मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. तुमचा वारसा आपल्याला कशा पद्धतीने जपायचा याची पुसटशी जाणीवही तुम्हाला करून दिलेली आहे. एवढं बोलून मी माझं हे लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद.